पहा आज आपण शिक्षक भरती म्हणजेच काय टेट आणि पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे अंकगणितातले प्रश्न आपण आज पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। एकशे वीस चा 3/5 बरोबर किती? तर पहा अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर ते कसं सोडवायचं। या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 120 चा 3/5 म्हणजेच काय, 120 × 3/5 बरोबर किती असं विचारलेलं आहे बरोबर। तर पहा या ठिकाणी भाग द्या, 5 × 5, 5 × 2 = 10, 20 राहिले बरोबर। तर 5 परत 5 ने भाग द्या, 5 × 4 = 20। तर पहा या ठिकाणी 24 × 3 चा जर गुणाकार केला तर पहा 3 × 4 = 12, 2 × 7 = 1, 3 × 2 = 6 आणि 1 = 7। तर या ठिकाणी आपल्याला 72 हे आन्सर मिळालं आहे। म्हणजेच काय, 120 चा 3/5 बरोबर 72 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे बरोबर। पहा नेक्स्ट उदाहरण आहे, पहा 180 चा 2/9 बरोबर किती। सेम उदाहरण आहे पहा। तर पहा 180 चा म्हणजेच काय, 180 × 2/9। तर भाग द्या, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 0 आहे तो तसाच। पहा 20 × 2 चा जर गुणाकार केला तर पहा 2 × 0 = 0, 2 × 2 = 4। तर या ठिकाणी 40 हे आन्सर आपल्याला मिळतंय बरोबर। पहा सेम क्वेश्चन आहे, 135 चा 4/15 बरोबर किती। तर पहा 135 × 4/15। तर या ठिकाणी पहा आपल्याला 5 ने भाग देता येईल, 5 × 3 = 15 आणि 5 × 2 = 10, शिल्लक किती राहिले, 35। तर 5 × 7 = 35 बरोबर। तर या ठिकाणी पुन्हा भाग द्या, 3 × 3 = 3, 3 × 9 = 27। तर या ठिकाणी पहा 9 × 4 बरोबर किती। तर 9 आणि 4 चा गुणाकार केला तर 9 × 36। तर आपल्याला 36 हे आन्सर मिळते बरोबर। पहा पुढचं उदाहरण आहे, थोडस वेगळ्या प्रकारचं आहे। पहा 80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे असं विचारलेलं आहे बरोबर। अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर सुरुवातीला प्रथम काय करायचं, तो क्वेश्चन हा व्यवस्थित वाचून त्याच्याप्रमाणे व्यवस्थित मांडणी करायची, तरच आपल्याला योग्य आन्सर काढता येणार आहे बरोबर। तर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 80 चा म्हणजेच काय गुणिले, तर 80 × 3/5 हा म्हणजेच काय बरोबर। तर पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पुन्हा 60 च्या 3/4 बरोबर आपली मांडणी झालेली आहे। तर पहा या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे बरोबर। तर या ठिकाणी पहा 5 × 5 या ठिकाणी 5 × 5 किती राहतात, 3 बरोबर, 5 × 6 = 30। या ठिकाणी गुणाकार कोणता येणार आहे, 16 × 3 बरोबर। या ठिकाणी भाग द्या, आता पहा 4 × 4 या ठिकाणी 4 × 4 किती राहतात, 2। तर 20 ही संख्या तयार होती बरोबर, 4 × 5 = 20। तर पहा या ठिकाणी गुणाकार येतो 15 × 3। तर पहा या ठिकाणी 16 × 3 = 48 बरोबर, बरोबर 15 × 3 = 45। तर पहा या 48 मधून 45 मायनस केले, आपले हे 45 इकडे आल्यावर मायनस मध्ये जातील बरोबर। तर पहा या ठिकाणी 48 − 45 बरोबर, 48 मधून 45 जर मायनस केले तर किती शिल्लक राहतात, 3। तर या ठिकाणी आपले आन्सर आहे 3 हे करेक्ट आन्सर असणार आहे बरोबर। पहा सेम क्वेश्चन आहे, पहा 180 चा 2/5 हा 120 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे। तर पहा व्यवस्थित मांडणी करून घ्यायची, 180 चा म्हणजेच × 2/5 = 120 × 3/4। तर पहा
या ठिकाणी भाग द्या, पाच एक पाच, पाच त्रिक पंधरा, बरोबर। तर पहा या ठिकाणी तीन राहिले, पाच सक्क तीस, तर या ठिकाणी 36 × 2 गुणाकार करावा लागणार आहे, बरोबर। या ठिकाणी भाग द्या, चार एक चार, चार त्रिक 12, शून्य आहे तो तसाच, बरोबर। या ठिकाणी 30 × 3, तर यांचा गुणाकार करा, 36 × 2 किती 72, बरोबर। 30 × 3 = 90, तर पहा हे 72 इकडे गेल्यावर मायनस मध्ये जातील, बरोबर। तर पहा 90 − 72, तर या ठिकाणी पहा आपल्याला आन्सर काय मिळतं, 90 मधून जर 72 मायनस केले तर आपल्याला 18 हे आन्सर मिळणार आहे, बरोबर। तर आपला 18 हे आन्सर करेक्ट असणार आहे। पहा पुढचं उदाहरण आहे, सेम प्रकारचं क्वेश्चन आहे। पहा 90 चा 4/15 हा 70 चा 4/14 पेक्षा कितीने मोठा आहे। तर पहा मांडणी करून घ्या, 90 × 4/15 बरोबर 70 × 4/14 बरोबर। तर पहा या ठिकाणी भाग द्या, 15 × 1 = 15, 15 × 9 बरोबर। तर या ठिकाणी 6 × 4 बरोबर 14 × 1 = 14, 14 × 5 = 70। तर पहा या ठिकाणी गुणाकार येतो 5 × 4, तर या ठिकाणी यांचा गुणाकार करा, 6 × 4 = 24 बरोबर, 5 × 4 = 20। तर पहा 24 मधून जर 20 मायनस केले तर या ठिकाणी 4 हे आपल्याला आन्सर मिळतं। म्हणजेच काय, 90 चा 4/5 हा 70 च्या 4/14 पेक्षा कितीने 4 ने मोठा आहे। पहा पुढचा प्रश्न आहे, 60 चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 आहे। तर आपल्याला ती संख्या शोधायची आहे, बरोबर। तर या ठिकाणी पहा, 60 × 2/3 बरोबर, आपल्याला ती संख्या शोधायची आहे, म्हणून या ठिकाणी 1 × त्या संख्येचा म्हणजेच 1/2 बरोबर। तर पहा या ठिकाणी भाग द्या, 3 × 3, 3 × 2 = 6, शून्य आहे तो तसाच, बरोबर। या ठिकाणी 20 × 2 बरोबर 1/2, तर या ठिकाणी पहा लक्ष द्या, 40 बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, बरोबर। तर पहा या ठिकाणी एक्स बरोबर 40, या ठिकाणी पहा म्हणून येईल, या ठिकाणी पहा एक्स बरोबर पहा किती, या ठिकाणी 1 × 2/5, परंतु एक्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर या ठिकाणी 2/5 येणार आहे, बरोबर। तर या ठिकाणी यांचा आता तिरपा गुणाकार करावा लागेल, बरोबर। तर या ठिकाणी एक्स बरोबर 40 × 5 / 2, तर पहा भाग द्या, 2 × 2 = 4, शून्य आहे तो तसाच, बरोबर। एक्स बरोबर 20 × 5, तर पहा 20 × 5 = 100, तर आपला आन्सर काय येत आहे, 100 बरोबर। तर आपल्याला ती संख्या सांगितलेली आहे ना शोधायला, तर कोणती, 60 चा 2/3 हा कोणत्या संख्येचा म्हणजेच 100 या संख्येचा 2/5 असणार आहे, बरोबर। पहा पुढचा प्रश्न आहे, 180 ची 1/3 पट ही कोणत्या संख्येची 3 पट आहे। प्रश्न वाचल्यानंतर त्याची मांडणी व्यवस्थित करून घ्यायची। पहा 180 × 1/3 पट ही कोणत्या म्हणजेच काय, बरोबर, कोणत्या संख्येची म्हणजेच एक्स, ती संख्या काय आहे, एक्स आपल्याला ती संख्या काढायची आहे, म्हणून आपण ती संख्या एक्स मानलेली आहे, बरोबर। एक्स अधिक 3, या ठिकाणी अधिक का आलेला आहे, कारण त्या या ठिकाणी त्या संख्येची पट विचारलेली आहे, म्हणून या ठिकाणी आपण बेरजेचं चिन्ह दिलंय, बरोबर। तर पहा या ठिकाणी भाग द्या, 3 × 3, 3 × 18, शून्य आहे तो तसाच। या ठिकाणी पहा 60 आणि 1 चा जर गुणाकार केला तर आपल्याला 60 उत्तर मिळतं, बरोबर। बरोबर 60च ती संख्या मिळणार आहे। तर या ठिकाणी पहा एक्स अधिक
तीन, तर पहा या ठिकाणी आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x पुढे घेतला, x बरोबर 60, हे तीन इकडे आल्यावर भागाकारामध्ये जातील बरोबर, तर एक 60/3, तर पहा 3 × 3, 3 × 2 = 6, 0 आहे तो तसाच एक्स बरोबर 20 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच एक्स ची किंमत किती आपल्याला 20 मिळालेली आहे बरोबर। पहा सेम क्वेश्चन आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे, तर पहा मांडणी करा, 360 × 1/6 बरोबर कोणती संख्या, तर एक्स अधिक पट म्हटलेला आहे म्हणून अधिक, आणि किती पट आहे तर 4 पट आहे बरोबर। तर पहा या ठिकाणी भाग द्या, 6 × 6 = 36 आणि 0 आहे तो तसाच, तर पहा या ठिकाणी 60 × 1 चा गुणाकार केला तर या ठिकाणी 60 हीच संख्या मिळते म्हणून बरोबर एक्स अधिक 4। तर पहा आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर 60/4, तर पहा या ठिकाणी भाग द्या, 4 × 4 = 2 राहिले बरोबर, 4 × 5 = 20, तर पहा एक्स बरोबर 15, आपल्याला एक्स ची किंमत किती मिळालेली आहे, एक्स बरोबर 15 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे, म्हणजेच 360 × 1/6 पट ही एक्स ची म्हणजेच किती 15 ची 4 पट आहे बरोबर। पहा सेम प्रकारचा क्वेश्चन आहे पहा, जर व्हिडिओ जर आवडला असेल, समजत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पोहोचेल। तर पहा पुढचा प्रश्न आहे, 180 ची 1/4 पट ही कोणत्या संख्येची 5 पट आहे, तर पहा मांडणी करा, 180 × 1/4 बरोबर कोणत्या संख्येची म्हणजेच एक्स या संख्येची किती 5 पट आहे, तर पहा भाग द्या, 4 × 4 = 16 बरोबर, 4 × 4 = 16, तर या ठिकाणी किती राहतात, 2 शिल्लक राहतात म्हणून या ठिकाणी 2, तर 4 × 5 = 20, तर या ठिकाणी पहा 45 ही संख्या आलेली आहे, 45 × 1 जर केलं तर आपल्याला 45 हीच संख्या मिळते म्हणून पहा या ठिकाणी आपण 45 × x + 5, तर आपल्याला ती संख्या कोणती आहे x, तर x ची किंमत काढायची आहे म्हणून x बरोबर 45/5, तर पहा भाग द्या, 5 × 5 = 5, 5 × 9 = 45 बरोबर, तर x बरोबर 9 ही आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे।